नमस्कार बालमित्रांनो आज आपण पाहणार आहोत चौदा नोव्हेंबर बालदिन अतिशय सोपे आणि सुंदर भाषण अध्यक्ष महोदय पूज्य गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या बालमित्र आणि मैत्रिणींनो आज चौदा नोव्हेंबर पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती आपण बालदिन म्हणून साजरी करीत आहोत महान लेखक व राजनेता पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म चौदा नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वदला अलाहाबाद येथे झाला पंडित नेहरूंच्या वडिलांचे नाव मोतीलाल नेहरू तर आईचे नाव स्वरूप राणी असे होते त्यांचे प्रारंभिक शिक्षण घरीच झाले आणि पुढे पंडित नेहरूंनी जगभरातील प्रसिद्ध शाळा आणि विश्वविद्यालयामधून शिक्षण घेतले वयाच्या पंधराव्या वर्षी एकोणीसशे पाचला नेहरूंनी इंग्लंड येथील हॅरो स्कूल येथे शिक्षणासाठी गेले त्यानंतर त्यांनी कॅम्ब्रिज विश्वविद्यालयातून न्यायशास्त्रातील शिक्षण पूर्ण केले एकोणीसशे बाराला ते भारतात परतले आणि वकिली सुरू केली भारतात परतल्यानंतर चार वर्षांनी त्यांचा विवाह कमला कौर यांच्याशी झाला एकोणीसशे सतराला त्यांनी कन्यारत्न इंदिरा गांधींना जन्म दिला ज्या भारत देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान ठरल्या पंडित नेहरू महात्मा गांधीजींना आपले आदर्श मानत त्यांनी विदेशी वस्तूचा त्याग केला आणि खादीचा वापर केला गांधीजींच्या सांगण्यावरून पंडित जवाहरलाल नेहरूंना भारताचे पहिले पंतप्रधान बनवण्यात आले त्यानंतर नेहरूजी सलग तीनदा पंतप्रधानपदावर विराजमान झाले पंतप्रधानपदावर असताना नेहरूंनी देशाच्या विकासाकरता अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले भारताला आर्थिक स्वरूपात सक्षम करण्यात महत्त्वाची भूमिका त्यांनी निभावली त्यामुळेच पंडित नेहरूंना आधुनिक भारताचा शिल्पकार असेही म्हटले जाते तसेच नेहरूजींचा जन्मदिन चौदा नोव्हेंबर भारत देशात बाल दिवस म्हणून साजरा केला जातो ते म्हणत आम्ही आपल्या इच्छेनुसार आपल्या मुलांना घडू शकत नाही आम्हाला त्यांना त्याच रूपात स्वीकारावे लागणार आहे ज्या रूपात देवाने त्यांना घडवले आहे